भ्रष्टाचार महागाई यासारख्या प्रश्नांवर आपण वारंवार आंदोलनं केली, मात्र हे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. विरोधी पक्ष यात कुठे कमी पडलाय? त्याचं कारण एक आहे की आम्ही रस्त्यावर उतरू, आंदोलन करू, काय मोर्चे काढू, आम्ही कंप्लेंट करू, वरिष्ठ अधिकाऱ्याकडे कंप्लेंट. आता मी तुम्हाला सांगतो, नांदेडमध्ये 100 ते 150 कोटी रुपयाचा फ्रॉड महात्मा गांधी रोजगार गॅरंटी योजनेच्या माध्यमातून झालेला आहे. मी पार्लमेंटमध्ये हा प्रश्न उपस्थित केला, पार्लमेंटमध्ये सुद्धा माझ्या भाषणात हा प्रश्न उपस्थित केला आणि केंद्र सरकारला मी आमच्या सभापतीला विनंती केली आणि त्यांना हस्तक्षेप करायचं सांगितलं. आणि तुम्ही हस्तक्षेप करून तुम्ही केंद्राला तशा सरकारला तशा सूचना करा की नांदेडमध्ये केंद्रीय समिती त्या ठिकाणी चौकशीला पाठवा आणि नांदेडमध्ये झाला जो काय तेवढा भ्रष्टाचार आहे हा भ्रष्टाचार कुठंतरी उघडकीस आला पाहिजेत. ज्यांनी ज्यांनी हा भ्रष्टाचार केला त्यांना शासन झालं पाहिजेत. केंद्रीय समिती आली, 15 दिवस थांबली, चौकशी केली आणि त्याच्यात कुठल्याही प्रकारचं कोणावरही कारवाई झाली नाही. काही अधिकाऱ्याचा बळी घेतला, अधिकाऱ्याचा बळी घेण्यापेक्षा ज्या लोकांनी केलं, ज्या लोकांनी अधिकाऱ्याला करण्यास भाग पाडलं अशा लोकांवर खटले भरणं गरजेचं होतं. म्हणून गरीब बिचाऱ्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी गोवल्या गेलं आणि जी काय तुम्हाला राजकीय मंडळी होती ती राजकीय मंडळी सुसाट तुम्हाला मोकळी सोडली. त्यामुळं त्याचं कारण एक आहे की सरकार माझी जर सरकार जर राहिली असती तर सर्वप्रथम तुम्हाला सांगतो या प्रश्नाला आम्ही मोठ्या प्रमाणात सास लावला असतं. आणि जे काही कोणी भ्रष्टाचारी, जे काही फ्रॉड आहे, जे काही शासनाच्या योजनेचा बट्ट्याबोळ, शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवत असताना त्या ठिकाणी जर भ्रष्टाचार करत असेल तर अशा लोकांना, अशा व्यक्तींना जेलमध्ये घालण्यास तुम्हाला आम्ही मागपुढे पाहिलं नसतं. नरेंद्र मोदींची लाट आपल्याला तारणार का? प्रश्न नरेंद्र मोदीची लाट आम्हाला तारून नेण्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत नाही. कारण काय आहे, ही शिवसेना आहे. शिवसेनेमध्ये शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जी काही तुम्हाला सांगतो प्रेम करणारी जी काही या राज्यात मंडळी आहे, यांना जे काही आत्मीयतेतून तुम्हाला सांगतो मानणारी जी काही मंडळी आजही शिवसेना पक्षप्रमुखाच्या पाठीमागं आहे. आणि नरेंद्रभाई मोदी या देशाला प्रधानमंत्री पाहिजेत हे सर्वसामान्य माणसाची तुम्हाला सांगतो धारणा झालेली आहे. म्हणून शिवसेना स्ट्रॉंग झाली आणि नरेंद्रभाई मोदीमुळे आणखीन 4 मताचा याच्यामध्ये भर पडला. म्हणून आमचे पर्सेंटेज वाढले, काय आमचे पर्सेंटेज वाढले, याच्यामुळे नक्कीच तुम्हाला सांगतो या ठिकाणी फायदा होणार आहे हे नाकारता येत नाही. जर आपण निवडून आला तर कोणतं ध्येय आपल्या डोळ्यासमोर आहे? आमचं विकास कामाच्या समोरचं ध्येय हिंगोलीचं नाही, प्रश्न नाही आहे. कारण संबंध राज्याचा प्रश्न आहे. या राज्यामध्ये प्रामुख्यानं जी काही ठोस कामं आहेत, रेल्वे प्रकल्प असतील, हवेचे प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न आहेत, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, महिलांवर होणारे अत्याचाराचे प्रश्न आहेत, असे एकंदरीत खूप प्रश्न आहेत. आणि हे पूर्ण प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही या ठिकाणी अहोरात्र प्रयत्न करू. जे काय निजाम कालापासून ज्या प्रश्नाला वाचा फुटली नाही ते प्रश्न या ठिकाणी सोडू शकले नाहीत, ती प्रश्न उद्या नरेंद्रभाई मोदी प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर हे सरकार आमचं येऊ द्या. सरकार आल्याच्यानंतर बघा विकास कसा असतो आणि सरकार विकास कसं करते ते आम्ही दाखवून देऊ या देशाला. वानखेडे साहेब, साम टीव्हीशी बोलल्याबद्दल आपले आभार.